नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोविड लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर नवी मुंबई महापालिकेने आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करत जलद आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. 18 वर्षांवरील नागरिकांच्या दोन्ही डोसची उद्दिष्ट पूर्ती करणारी नवी मुंबई ही राज्यातील प्रथम क्रमांकाची महापालिका ठरली. लहान मुलांच्या लसीकरणाकडेही महानगरपालिकेने तशाच प्रकारे काटेकोर लक्ष देत 100% लसीकरणाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले आहे. यामध्ये 15 ते 18 वयोगटातील 80,973 कुमारवयीन मुलांना पहिला डोस देण्यात आला असून 64,946 मुलांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 12 ते 14 वयोगटातील 39,510 मुलांना पहिला डोस तसेच 28,977 मुलांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला की छत्री आणि रेनकोट वस्तूंची खरेदी आणि दुरुस्ती हे दरवर्षी ठरलेलेच. 2 दिवस सतत मुसळधार पाऊस सर्वत्र सुरू झाल्याने छत्री दुरुस्त कारागीर दुरुस्तीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत होते. तरीही सध्या जुन्या छत्र्या दुरुस्त करण्यापेक्षा नवीन छत्री घेण्याकडेच लोकांचा कल असल्याने छत्री कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. उरणमध्ये राजपाल नाका, आनंदनगर, गांधी चौक, राजपाल नाका, मंगल जनरल स्टोअर समोर, गांधी चौक या ठिकाणी कारागीर कामात मग्न झालेले आहेत. छत्री दुरुस्त करण्याचे दर कमी आहेत. तार बसवणे 10 रुपये, मूठ बसवणे 30 रुपये असे दर असतानाही सध्या छत्री दुरुस्त करून घेणे कमी झाले आहे. त्यामुळे आम्हा कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे कारागीर राजा बाघरी यांनी सांगितले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 67व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून स्टेट बँकेने झाडे लावा झाडे जगवा प्रदूषण टाळा या उद्देशाने विविध प्रकारच्या रोपांचे ठिकठिकाणी वाटप केले. यामध्ये स्टेट बँकेच्या आवारात आंबा, काजू, तुळस, चिकू, अंजीर असे विविध प्रकारची झाडे आणि औषधी वनस्पतींची रोपे प्रबंधक अस्मिता चव्हाण यांच्या हस्ते वाटण्यात आली. परिसरात इस्रो कंपनी, रायगड जिल्हा परिषद शाळा मोहपाडा, रसायनी पोलीस ठाणे, संपूर्ण रेगे हॉस्पिटल या ठिकाणी विविध रोपांचे वाटप करण्यात आले. शिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परिसरात विविध रोपे वृक्षारोपण करण्यात आली. यावेळी बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात अखेर वरुणराजा बरसू लागला आहे. पावसाच्या हजेरीने चिंबोऱ्यांची एक जात असलेल्या मुठ्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे मांसाहारी खवय्यांची चविष्ट आणि लज्जतदार मुठ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पावसाच्या सरींमुळे माळरान, शेत, डोंगर, उतारावरील जमीन ओली झाली असून गवताची कोवळी पाती डोलू लागली आहेत. कोवळे गवत खाणारे आणि फक्त पावसाच्या सुरुवातीलाच बाहेर पडणारे मुठे आता वेळेआधीच बिळातून बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे, तसेच चिकन मटणाचे भाव देखील खूप वधारले आहेत. अशावेळी फक्त पावसाळ्यात बाहेर पडणारे मुठे खवय्यांना आकर्षित करत आहेत. दरम्यान वाढते प्रदूषण, शहरीकरण आणि बांधकामे यामुळे मुठ्यांची निवासस्थाने आणि अधिवास नष्ट होत आहेत. त्याचप्रमाणे पावसाच्या अनियमितपणामुळेही प्रजोत्पादन कमी होऊन मुठ्यांची संख्या घटत आहे. श्री कच्छ वागड लेवा पाटीदार समाजाच्या वतीने खारघर सेक्टर 23 येथे रक्तदान शिबिराचं आयोजन रविवारी करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. दरम्यान पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या शिबिरास शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, नगरसेवक रामजी बेरा, प्रवीण पाटील, नगरसेविका नेत्रा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात 115 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. रक्तदान करणाऱ्यांना सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पनवेल परिसरात असलेल्या अनेक ठिकाणी नदी, डोहो आणि धबधब्यांवर पनवेलसह नवी मुंबई, मुंबई, ठाणे ठिकाणावरून पर्यटक दरवर्षी पावसाळ्यात वर्षा सहलीसाठी येतात. मात्र पावसाचा आणि वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहून गेल्याने अनेकांचा नाहक जीव जातो तर कित्येक जण जखमी होतात. हे टाळण्यासाठी पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी मार्गदर्शनपर सूचना फलके अशा ठिकाणी उभारली आहेत. यामध्ये पर्यटकांना गाडेश्वर धरण, वारदोली धबधबा, मोरबे धरण, कुंडी धबधबा, हरिग्राम नदीपात्र,
धोदाणी नदीपात्र, चिंद्रण, मोहदर, शांतिवन नदीपात्र, माची प्रबळ, कर्नाळा अभयारण्यास भेटी देण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. स्वानंद सुख निवासी चांगुकांना ठाकूर यांचा 19वा पुण्यस्मरण सोहळा शिवाजीनगर इथे झाला. यानिमित्त श्री बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञान मंदिरात 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शनिवारी सकाळी पुष्पवृष्टी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी स्वर्गीय चांगुकांना ठाकूर यांचे सुपुत्र माजी खासदार लोकनेते रामजी ठाकूर उपस्थित होते. उद्योगपती कानाशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर, अरुण ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. जागतिक वन महोत्सव सप्ताहाचं औचित्य साधून वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या वतीने देशी वृक्षारोपण कार्यक्रम हा बेलडोंगरीवर आनंद वन साकारण्यात येत आहे. यासाठी विविध प्रजातींच्या देशी रोपांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वनविभाग परिमंडळ 1 अधिकारी संजय पाटील, उरण वनविभाग राजेंद्र पवार, SB इंगोले हे अधिकारी उपस्थित होते. बेलडोंगरीवरील आतापर्यंत केलेल्या प्रत्येक झाडांचे योग्य संगोपन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांच्यासह सदस्यांनी खूप मेहनत घेतली आहे. कार्यक्रमादरम्यान सर्पमित्रांनी पकडलेल्या 2 सापांना सुरक्षित निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज पाटील, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मडवी उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. त्यांनी शिवसेनेचे राजन साळवी यांचा पराभव केला. या निमित्ताने नवे शिंदे फडणवीस सरकार पहिल्याच परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव भाजपकडून चंद्रकांत पाटील यांनी मांडला. त्याला किरीश महाजन यांनी अनुमोदन दिले तर महाविकास आघाडीकडून चेतन तुपे यांनी राजन साळवी यांचा प्रस्ताव मांडला आणि संग्राम थोपटे यांनी त्याला अनुमोदन दिले. यानंतर झालेल्या निवडणुकीत नार्वेकर यांचा विजय झाला. नार्वेकर यांना भाजप, शिंदेगट आणि अपक्ष अशी 164 मते मिळाली तर पराभूत उमेदवार राजन साळवी यांना 107 मते पडली. नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील तर सर्वात तरुण अध्यक्ष आहेतच पण देशाच्याही इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत असे फडणवीसांनी सांगत त्यांचे कौतुक केले. विधानसभेच्या 2 दिवसीय विशेष अधिवेशनाला रविवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या अध्यक्षपद निवडणुकीच्या निमित्ताने नवे सरकार पहिल्या परीक्षेत पास झाले त्यामुळे आज विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 2 दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यातील रविवारच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर सोमवारी दुसऱ्याच दिवशी बहुमत चाचणी होईल. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी रात्री दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान दरड कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि 2 तासानंतर दरड हटवण्यात आली. तत्पूर्वी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान या महामार्गावर पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता असल्याने ही वाहतूक तात्पुरती चिरणी मार्गे वळवण्यात आली. पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून पाऊस सुरू झाल्यापासून घाटात किरकोळ दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये आयोजित भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला रविवारी संबोधित केले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहेत तरी देखील आमचे कार्यकर्ते देशहितासाठी पक्षाचा झेंडा घेऊन वाटचाल करत असल्याचे सांगितले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यसमितीची 2 दिवसीय बैठक हैदराबाद येथील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आमच्यावर ज्यांनी अत्याचार केले ते राजकीय पक्ष स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढत आहेत त्यामुळे त्यांनी जे काम केले ते आपल्याला करायचे नाही असे ते म्हणाले.
मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी 74 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने चाकरमानी हे कोकणात जात असतात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, त्यामुळे यावर्षीही मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या पुरवल्या जाणार आहेत. मुंबई सावंतवाडी दैनिक विशेष, नागपूर मडगाव द्वितीय साप्ताहिक विशेष, पुणे कुडाळ विशेष, पुणे थिवीम कुडाळ पुणे विशेष, पनवेल कुडाळ थिवीम पनवेल विशेष अशा रेल्वे गाड्या सुटणार आहेत. सर्व गणेशोत्सव विशेषसाठी बुकिंग सोमवारी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर विशेष शुल्कासह सुरू होणार आहे. आरे येथील मेट्रो कारशेडवर पुन्हा शिक्कामोर्तब केल्यानंतर पर्यावरणवाद्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांजूरमार्गला कारशेड झाल्यास त्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च दोन्ही वाढेल अशा शब्दात उत्तर देत आरे कारशेडचं समर्थन केले आहे. फडणवीस म्हणाले, सर्व पर्यावरणवाद्यांना आदर राखून त्यांच्याशी आवश्यक ती चर्चा करू, पण मेट्रो मुंबईकरांचा अधिकार आहे. मेट्रो नसल्यामुळे मुंबई रोज प्रदूषणामुळे होरपळत आहे, कारण कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेले तर त्याला 4 ते 5 वर्ष बांधकामासाठी लागतील, तसेच 10 ते 15 हजार कोटींचा खर्च वाढेल. आधीच 10 हजार कोटींचा खर्च वाढलाय. तसेच कांजूरमार्गच्या जागेचा कायदेशीर लढाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.